आता त्यांचं जर म्हणणं असेल आमदारकी बाबतीचं मला माहीत नाही काय, खासदारकीच्या बाबतीत बोलत झालं तर चांगली गोष्ट आहे. उद्या कम्युनिस्ट पक्षाचे लोकसुद्धा विचार मांडतील की आमचं चांगलं आहे ना. भारतीय जनता पक्षाचे पण लोकांना वाटतं की आपला खासदार व्हावं चांगलं आहे. मला साहेब पण हे विचार मांडणं हे पण एक आपल्याला एक आव्हानच म्हणावं लागेल ना. नाही, मी अशा आव्हानाला भीक घालत नाही. कोणाला निवडून द्यायचं नाही द्यायचं तर त्यांनी निर्णय घ्यावा. आता मागच्या वेळेससुद्धा काही लोकांचा आग्रह होता की पवार साहेबांनी सुद्धा इथनं उभं राहावं. यावेळेस माझी मी उमेदवारी हे केली होती. मला वाटतं आग्रह होता आणि त्यात मला वाटतं दादाच बोलले की इथूनच उभं राहावं, मग बाकीचे लोकांनी समर्थन दिलं असं तसं. आता त्यांचे दौरे वाढले आता हे म्हणतात आहे, चांगलं आहे ना. कदाचित त्यांच्या मनात इथनं असेल असं असू शकतं, मला माहीत नाही.